अनटोल्ड खजिना विश्वात मी प्रतीक्षा तुमचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, असं म्हणतात, जगातला सगळ्यात दयनीय व्यक्ती तो असतो ज्याच्याकडे दृष्टी असते पण जगण्यासाठीचा लागणारा दृष्टिकोन नसतो. हे वाक्य आहे त्या व्यक्तीचं जिच्याकडून नियतीने सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या. ती ना काही बोलू शकत होती, ना ऐकू शकत होती की काही पाहू शकत होती, परंतु इतकं असतानाही एका डोळस माणसाला लाजवेल इतकं यश त्यांनी मिळवलं. ते कसं? ही त्याच यशाची गोष्ट. तर त्या व्यक्ती आहेत हेलन केलर. त्यांचा जन्म अमेरिकेतल्या अलाबामा इथला 27 जून 1880 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांची आई केट, वडील ॲडम्स आणि 4 भावंड असा त्यांचा एकंदरीत परिवार होता. सगळं सुरळीत चालू होतं, पण हेलन जन्मल्या आणि अवघ्या 19 महिन्यांच्या असताना त्यांना एक आजार झाला. त्या आजाराचं योग्य निदान न झाल्याने त्यांना आपली दृष्टी आणि श्रवण क्षमता गमवावी लागली. आता त्यांना पाहता, ऐकता आणि शब्द कानावर न पडल्याने आपसुकच बोलता देखील येत नव्हतं. त्यांनी प्रामुख्याने वयाच्या 7व्या वर्षापर्यंत स्पर्श, वास आणि तुटके हातवारे यांच्या सहाय्याने कसाबाचा संवाद साधला. पण अर्थात तिची ही भाषा सर्वांनाच कळत होती असंही नाही. घरातल्या बऱ्याच वस्तू तिच्या नकळत धक्क्याने पडायच्या, ज्यात बऱ्याचदा तिला जखमा व्हायच्या. तिच्या घरातल्या सारख्या वावरामुळे कामामध्ये व्यत्यय यायचा आणि खूप काही घडायचं, त्यामुळे साहजिकच सगळ्यांना तिचा थोडा का होईना पण राग यायचाच. या सगळ्यामुळे लहान हेलन देखील चिडचिड्या स्वभावाची झाली. पण जेव्हा ती चिडायची तेव्हा तिची आई तिच्या तोंडात केकचा तुकडा भरवायची आणि हेलन शांत व्हायच्या. 1886 साली त्यांच्या आईच्या वाचनात एक बातमी आली जी एका मुकबधीर महिलेच्या यशस्वी शिक्षण प्रवासाबद्दल होती. त्यांच्या आईने हेलनच्या प्रेमापोटी वडिलांकडे आणि डॉक्टरांकडे या गोष्टीची विचारपूस केली. डॉक्टरांनी त्यांना एका व्यक्तीचे नाव सुचवले जी व्यक्ती हेलनसारख्या लोकांसाठी काम करत होती. त्यांना भेटले असता त्यांनी पर्किन इन्स्टिट्यूटची माहिती दिली जी अंध व्यक्तींसाठी काम करत होती. शेवटी इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरना भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या 20 वर्षीय माजी विद्यार्थी एन सॅलिवन यांना हेलन यांची मार्गदर्शक होण्यासाठी विचारणा केली, ज्या स्वतः वयाच्या 5व्या वर्षापासून अंशतः अंध होत्या. पण तरीही जिद्दीने त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी हे मार्गदर्शकाचे काम स्वीकारले. 1887 साली एन सॅलिवन हेलन यांच्या घरी आल्या आणि इथून त्यांच्या असामान्य प्रवासाची सुरुवात झाली. जेव्हा त्या हेलन यांच्या घरी राहायला आल्या तेव्हापासूनच त्यांनी हेलनला तिच्या हातावर स्वतःच्या बोटांनी शब्दांचे स्पेलिंग करून संवाद साधण्यास शिकवायला सुरुवात केली. त्यांनी हेलनसाठी भेट म्हणून आणलेल्या बाहुलीसाठी DOLL असा उल्लेख केला. हेलन सुरुवातीला निराश झाली कारण तिला या सगळ्याची सवयच नव्हती आणि त्यात ती लहान असल्याने तिची अजूनच चिडचिड व्हायची, कारण तिला हेच समजत नव्हतं की प्रत्येक वस्तू ही एका विशिष्ट शब्दाने ओळखली जाते. जेव्हा सॅलिवन हेलनला मग हा शब्द शिकवण्याचा प्रयत्न करत होत्या तेव्हा हेलन इतक्या चिडल्या की त्यांनी तो मगच तोडून टाकला. त्यांच्यात वरचेवर सारख्या चकमकी घडू लागल्या. मंडळी, जिला ऐकायला, बोलायला आणि डोळ्यांनी पाहता सुद्धा येत नव्हतं अशा एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षात शिकवणं ही कल्पनाच करणं किती अवघड आहे. पण सॅलिवन यांनी प्रयत्न करणे कधीच सोडले नाही. एकदा हेलन यांच्या पालकांनी सॅलिवन यांना विचारले, तुम्ही हे कसं करणार आहात, तुम्ही स्वतः अंशतः अंध आहात. त्यावर सॅलिवन म्हणाल्या, ते मला माहीत नाही, पण मला विश्वास आहे की जसा नवजात पक्षी एक दिवस आकाशात उंच भरारी घेतो तसाच एक क्षण हेलन यांच्या आयुष्यात देखील येईल, पण तो केव्हा हे सांगणं कठीण आहे. एन सॅलिवन यांच्या सततच्या प्रयत्नामुळे आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे हळूहळू का होईना पण हेलन यांनी सॅलिवन यांच्या हाताच्या हालचालींचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. हेलन यांची प्रगती हळूहळू दिसू लागली. जेव्हा हेलन यांना समजले की तिच्या शिक्षिका तिच्या हाताच्या तळव्यावर करत असलेल्या हालचाली म्हणजे वॉटर शब्दाचे स्पेलिंग आणि तिच्या दुसऱ्या हातावर थंड पाणी ओतत आहेत तो शब्द वॉटर या कल्पनेचे प्रतीक आहे, आता तो क्षण दूर नव्हता. सॅलिवन यांच्या ओठावर हेलन यांनी हात फिरवला आणि शेवटी असंख्य अडचणींना सामोरे जाऊन हेलन यांनी वॉटर हा पहिला शब्द उच्चारला. हा क्षण त्या दोघींसाठी साक्षात्कारासमान होता. सॅलिवन यांचे अश्रू अनावर झाले. आता हेलन दुसऱ्यांच्या ओठांना आणि गळ्याला स्पर्श करून बोलायलाही शिकल्या. त्यानंतर त्या दोघींनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. मित्रांनो, तुम्हाला हे सगळे क्षण अगदी जवळून पाहायचे असतील ना,
तर तुम्ही द मिरॅकल वर्कर हा सिनेमा पाहू शकता. पुढे हेलन यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुद्धा सॅलिवन बराच काळ त्यांच्यासोबत राहिल्या आणि आज त्याच हेलन केलर या अमेरिकन लेखक, वकील, अपंगत्व अधिकार अधिवक्ता, राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्यात्या म्हणून जगभर ओळखल्या जातात. महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिल्या मुकबधीर व्यक्ती होत्या. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी बऱ्याचशा पुस्तकांचे 50+ अधिक भाषांत रूपांतर झालेले आहे. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी स्वतःची आत्मकथा द स्टोरी ऑफ माय लाईफ सॅलिवन यांच्या सहाय्याने लिहिली. त्यांनी कर्णबधीर लोकांच्या स्थितीबद्दल प्रेरणादायी भाषणे देऊन 25 वेगवेगळ्या देशांचा प्रवास सुद्धा केला. न्यूयॉर्कच्या अमेरिकन फाउंडेशन फॉर ब्लाइंड या संस्थेत त्यांनी बरेच वर्ष काम केले. अमेरिकन संघराज्य पेन्सिल्व्हेनियामध्ये त्यांचा वाढदिवस हेलन केलर दिवस म्हणून साजरा होतो. आता समजलं त्या असं का म्हणाल्या की सगळ्यात दयनीय व्यक्ती तो आहे ज्याच्याकडे दृष्टी आहे पण जगण्यासाठीचा लागणारा दृष्टिकोन नाही. केलर यांच्या या साऱ्या यशाचं श्रेय ॲन सॅलिवन आणि त्यांच्या आईला जातं. 1964 साली राष्ट्रपती लिंडन बी जॉन्सन्स यांच्या हस्ते हेलन केलर यांना अमेरिकेतील सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान असलेले प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम यांनी सन्मानित करण्यात आले. सर्वात मोठे आव्हान खूप कमी वयात स्वीकारून ते तडीस नेऊन हेलन यांचे आयुष्य फुलवणाऱ्या आणि गुरुशिष्याचा उत्तम आदर्श घालून देणाऱ्या सॅलिवन 1936 साली हे जग सोडून गेल्या. 1961 हेलन केलर यांनाही हृदयविकाराचा झटका आला पण तरीही त्यांनी अंधांच्या निधीसाठी आपले काम चालू ठेवले. पण 1968 साली झोपेतच त्यांची प्राणज्योत मावळली. आज त्या दोघी ह्या जगात नसल्या तरी हेलन केलर आणि ॲन सॅलिवन यांच्यातल्या गुरुशिष्या पलीकडचे नाते, त्यांचे चरित्र, समाजाप्रतीचे कार्य आपल्यातल्या प्रत्येकाला चिरंतर स्फूर्तीदायक ठरणारे आहे. तुम्हाला त्यांचे स्फूर्तीदायक विचार आणि अधिक तपशील वाचायचे असतील तर एकदा आपल्या ब्लॉगला भेट द्या. व्हिडिओशी संबंधित सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अजून कोणत्या रिअल स्टोरीज तुम्हाला आमच्याकडून ऐकायला आवडतील हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.